नमस्कार मी आकाश जाधव एक अपडेट मला एस बी आय क्रेडिकलच्या नोटिफिकेशनबद्दल द्यायचं होतं याच्या आधी ओव्हरऑल माहिती अशी होती की एस बी आय क्रेदिकलची ॲडव्हर्टिजमेंट जी ती पुढच्या काही दिवसामध्ये रिलीज होऊन जाईल स्पेसिफिकली ए पा मेमध्ये आणि जुलैमध्ये प्री आणि ऑगस्टच्या एंडिंगला मेन्स होईल अशी शक्यता होती पण मायनर चेंजेस जे त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये झालेले आहेत किंवा होऊ शकतात एक्सपेक्टेड आहेत तर आपण त्याच्याबद्दलची माहिती आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात हे सगळं घेत असताना आज मदर्स डे आहे तर मदर्स डेबद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सोबतच आपण त्यासाठी विद्यार्थ्यांना एक ऑफर घेत ती टिपिकली कोणत्या ना कोणत्या फेस्टिवलच्या निमित्तानं अवेलेबल किंवा काही महत्त्वाचे दिवस असतील त्या निमित्तानं अवेलेबल करून देत असतो आपले जितके काही कोर्सेस सध्या आय प्रथम ॲपवर आहेत त्यावर आपण आज आणि उद्या आठ आणि नऊ तारखेला चाळीस टक्के डिस्काउंट जो तो दिलेला आहे एकदम सिम्पल कोड त्या ठिकाणी एम ओ एम मॉम हा यूज करायचा आहे तो जो आहे तो आपल्या कॉन्टच्या बॅचलासुद्धा लागू होईल आणि सोबतसोबत आपल्या जे इतर उद्यापासून जी आपली चालू होते नऊ मेपासून चालू होणाऱ्या बँकिंग स्टार बॅच जी उद्यापासून स्टार्ट होते सकाळी आठ वाजता तिचं लेक्चर असेल डेमो लेक्चर जे असतील ते संकल्पच्या चॅनलवर जे आहेत ते तुम्हाला मिळतील पहिले तीन चार दिवस आणि नंतर ॲपवर मिळतील आठवडाभराचा डेमो तुम्हाला अवेलेबल असेल स्पेसिफिकली जे विद्यार्थी सध्याला बँकिंग एक्झामची तयारी करतात तर माझी अशी विनंती होती की त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज तुम्हाला पोहोचवायचा आहे सध्या बँकिंग स्टार आपली चालू आहे एस एस सी एम टी एस चालू आहे पुढे अपेक्षित काही दिवसांत आपण बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसरची असेल किंवा ह्या अपकमिंग ज्या आहेत त्या स्टार्ट करू शकतो तर आपण सध्याला आपल्या आजच्या माहितीवर देऊयात ही माहिती आहे बँक ऑफ इंडियाच्या एक्झामबद्दल त्याची प्री एक्झामिनेशन एक्सपेक्टेड होती टिपिकली आता ॲडवर्टिजमेंट येऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये फ्री होईल हे अपेक्षित होतं पण ती किंचित जी एक्सपेक्टेड नोटिफिकेशन आहे ती पुढे जाऊ शकते नोटिफिकेशन जे ते शक्यतो Uh, मला असं वाटतं की ऑगस्टमध्ये जे आहेत ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वगैरे नोटिफिकेशन येईल किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एक्झाम घेत ती स्ट्रेट सप्टेंबरच्या शेवटी शेवटी सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून पुढे कधीही अपेक्षित आहे साधारणतः आपण जर बघितलं जुलैच्या स्टार्टिंगपासून ते सप्टेंबरच्या पुढेपर्यंत सप्टेंबर ते सॉरी जुलै ते ऑगस्ट ऑगस्ट ते सप्टेंबर अडीच महिना पुढे नोटिफिकेशन हे जे ते जाऊ शकतं ही गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे तर ज्यांची पहिल्यापासून तयारी झालेली होती त्या लोकांना लगेचच्या लगेच सिलेक्शन पाहिजे होतं त्यांच्यासाठी ती बॅड न्यूज आहे पण ज्यांची आतापर्यंत तयारी नव्हती अशांसाठी मला असं वाटतं की अभ्यासाला एक दोन अडीच महिने एक्स्ट्रा मिळणं ही त्यांच्यासाठी गुड न्यूज असावी आता ग्रामीण बँकेचं नोटिफिकेशन जे ते चान्सेस आधी कारण ग्रामीण बँकेचं नोटिफिकेशन आपण पाहिलं दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर ते नोटिफिकेशन ग्रामीण बँकेचं आधी आणि त्यानंतर आयचं नोटिफिकेशन जे ते ह्या पद्धतीनं येऊ शकतं सर आता सध्याला आम्ही का काय करावं किंवा कोणत्या हिशोबानं जावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोटिफिकेशन एक्सपेक्टेड पुढं गेलं तर पहिल्यांदा आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे की आपला अभ्यास झालेला होता का खरंच झालेला जु, होता का की अचानक जु जुलैची एक्झाम आपण काढली असते आणि ऑगस्टमधली मेस आपण काढली असती हा आपला अभ्यास आधीच झाला होता का ह्याचं बहुतेकांच्या केसमध्ये दहा टक्क्यांच्या केसमध्ये उत्तर हो असेल पण नव्वद टक्के लोकांच्या केसमध्ये उत्तर नाही असतं पण त्यामुळे मला असं वाटतं पॅनिक नव्हता आपण आपला पुढचा अभ्यास चालू ठेवायचा आहे सोबतसोबत सध्या सोबत एकानंतर एक नोटिफिकेशन येत आहेत आय आर आय झालं ओ एन जी सी झालं ईएसआयसी आलेलंच आहे ऑलरेडी त्याची एक्झाम पुढे जुलैमध्ये अपेक्षित आहे ई सी जी सीची एक्झाम या महिन्यात शेवटपर्यंत होईल सी ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे महाराष्ट्रासाठी डी एन एस बँकेचं आलेलं आहे एम एस सी बँकेचं नोटिफिकेशन आलेलं आहे याच्यानंतरही एकानंतर एका एक नोटिफिकेशन येणार आहे तर टिपिकली तेच एक नोटिफिकेशन असं काही नव्हतं की त्याला आपल्याला धरून बसायचं म्हणून बाकी सुद्धा नोटिफिकेशन जे ते एकानंतर येत एक राहणार आहेत आपल्याला जास्त फोकस आपल्या अभ्यासावर जो तो करायचा आहे आय एक्झिक्युटिव्ह आणि आयडीबीआय पीजीडीबीआय बद्दल पण मुलं विचारतील तर त्यांना एक दोन दिवसाच्या आत मी तुम्हाला त्याची अपडेट घेतो आणि एक दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतो सगळ्यात महत्वाचं काम या दिवसामध्ये तुम्हाला ह्या सध्या ज्या अपकमिंग एक्झाम आहेत त्या टार्गेट करायच्या आहेत आणि त्याच्यासोबत हा वेळ आपल्या वीक एरियावर काम करायचा आहे जिथं जिथं आपण कमी पडतोय क्वांटला कमी पडतो पडतोय रिजनिंगला कमी पडतो इनफॅक्ट मला काल व्हिडिओ म्हणून तुम्हाला ही माहिती द्यायची होती पण आरबीआय असिस्टंटची मेन्स असल्यामुळं मला समव असं वाटलं की ह्या वेळेला शक्य तुम्ही लेट करत नाही माहिती आल्याच्यानंतर पण एक दिवस लेट तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतोय आता तीही एक्झाम झालेली आहे आता त्यामुळं तुम्हाला तुमच्या तुमच्या वीक एरियावर मग ते क्वांटमध्ये असेल रिजनिंगमध्ये असेल इंग्लिशमध्ये असेल एमध्ये असेल काही काही एक्झामला कम्प्युटर आहे एसओ स्किल टूला ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे तर किंवा हिंदीचा पार्ट आहे ह्यावर तुम्हाला सध्या काम करायचं आहे आपण बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसरची बॅच जी ती लवकरच लाँच करतोय त्याच्याबद्दलची अपडेट सुद्धा मी पुढच्या एक दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर खूप एक्स्ट्रा पॅनिक होऊ नका हे सगळ्या एक्सपेक्टेड डेट्स आहे त्याच्यामध्ये चेंजेस पण होऊ शकतात एक्झाम अलीकडे पलीकडे कोणत्याही हिशोबानं पुढे मागे जाऊ शकते सध्याला एक एक्सपेक्टेड पकडून झाला की सप्टेंबरच्या एंडिंगला टेंटेटिव्हली सत्तावीसपासून पुढे जे ते ह्या आयचं नोटिफिकेशन आयची प्री एक्झाम होईल तर दोन एक आधी किंवा पावणे दोन महिने आधी जर आपण पकडलं तर ऑगस्टच्या फर्स्ट वीकपर्यंत किंवा जुलैच्या शेवटपर्यंत नोटिफिकेशन आय क्रेडिकलचं एक्सपेक्टेड आहे बिलकुल आपला अभ्यास सगळ्यांनी चालू ठेवायचा आहे धन्यवाद